ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। रक्षाबंधनाची इचलकरंची आगाराला अनोखी भेट। 2 दिवसात 46,000 महिलांनी केला प्रवास, आगाराला 24 लाखाचा महसूल। रक्षाबंधन सणाचे निमित्ताने इचलकरंजी आगाराला महिला भगिनींनी चांगलीच भेट दिली आहे। आगाराच्या वतीने करण्यात आलेल्या सुयोग्य नियोजनाने 2 दिवसात 82,260 प्रवाशांनी एसटीने प्रवास केला, त्यामध्ये 46,306 महिला प्रवाशांचा समावेश होता। तर आगाराला 2 दिवसात 24,56,193 इतके उत्पन्न मिळाले असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिली। रक्षाबंधन नारळी पौर्णिमेनिमित्त इचलकरंजी आगाराकडून 30 ते 31 ऑगस्ट रोजी इचलकरंजी, सांगली, मिरज, कोल्हापूर, वाठार, नुरसीवाडी, निपाणी या मार्गावर सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत स्वतंत्र जादा वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये 30 रोजी 82 बसेसच्या माध्यमातून 31,296 किलोमीटरचा प्रवास झाला। त्यामध्ये 22,508 महिलांसह 40,116 प्रवाशांनी प्रवास केला। या दिवशी 12,01,344 इतके उत्पन्न प्राप्त झाले। तर 31 रोजी 82 बसेसच्या माध्यमातून 42,144 प्रवाशांनी 31,591 इतक्या किलोमीटरचा प्रवास केला। त्यामध्ये 23,798 महिला प्रवाशी होत्या। तर आगाराला 12,54,849 इतकं उत्पन्न मिळालं। इचलकरंजी आगाराने केलेल्या या नियोजनामुळे प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे। तर आगामी काळातील सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी आगाराकडून प्रवाशांसाठी योग्य ते नियोजन केलं जाईल, असंही व्यवस्थापक सागर पाटील यांनी सांगितलं। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।